Good morning, all of you. Let me start. In last lecture, you have seen the same concept. Before you go to that concept, I just recall some people. That people are present here or not? Just we check. Roll number 10. Are you there? Roll number 10. Yes, sir. In the last three lecture, you are absent. Yes, sir. Network issue hota. Okay. Roll number 18. 18 sir, kya hoga kya? Roll number 22. Yes, sir. 26. Yes, sir. हाँ, yes. Sir, already होते हैं. Sir, अनुपम के लिए तो चल रहा है. अवगड़ा है नम्रता. खूप अवगड़ा है. तुम्हारा टेस्ट लापन मार्क अच्छे खूप चांगले अच्छे पढ़ले नहीं है युनिट टेस्ट असू किंवा आईएससी असू आईएससी चा पेपर जरी पेपर हा सेम असला मागच्याच पेपर सेम होता बरोबर दोन युनिट टेस्टचा पेपर एकत्र केला तरी पण तुम्हाला मार्क पडले नव्हते विचार करा नम्रता तुम्हाला काय करायचं ते ओके आणि त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता डिपेंड तुम्ही स्वतः सुज्ञ आहात आणि तुम्हाला जास्त मला सांगावं लागणार नाहीये हे मला वाटते ओके पहा रोल नंबर हाँ दुसरी गोष्ट 22 मध्ये 22 रोल नंबर 22 कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला टर्मवर 10 पेक्षा कमी द्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मनासारखं वागत राहिलं तर चालेल 10 पेक्षा जर टर्मवर कमी दिला तर फक्त प्रॉब्लेम काय आहे माहिती का प्रॉब्लेम हा येईल की बाबा तुमची टर्मच ग्रँट होणार नाहीये 10 पेक्षा कमी मार्क म्हणजे तुम्ही त्या विषयात आणि पर्यायांनी त्या सेमिस्टर मध्ये पूर्ण फेल झालाय भले की तुम्हाला इकडे ऑनलाईनला 50 पैकी 50 पडू नाही 100 पैकी 100 पडू त्याचा अर्थ राहत नाहीये त्यामुळे व्यवस्थित लेक्चर अटेंड करत जावा रोल नंबर 34 हॅलो ओके दॅट्स क्लिअर रोल नंबर 34 ओके स्किन इज ऍबसेंट टुडे रोल नंबर 37 ओके ही इज ऑल्सो ऑप्शन रोल नंबर 38 ही इज ऑल्सो ऑप्शन रोल नंबर 44 प्रेझेंट सर हां शेवटचे लेक्चरला तुम्ही ऍबसेंट होता बरोबर आहे हां आता कशाला आलाय ऍबसेंट राहायचं ना काय गरज काय याची पहा काय करते आपण काय केलं पाहिजे रोल नंबर 58 शुभम सॉरी सर मी पर्सनल इशू मुळे अटेंड करू शकलो नाही ऑनलाइन लेक्चर अटेंड केले सर यूट्यूब वर बर त्यांचं आणखीन झूमला एवढे दिवस झाले 4 महिने तरी हल्ला यांच्याशी आणखीन कॉल कनेक्ट होत नाही का अवघड आहे मुलं ओके सो लेट मी स्टार्ट सो यस्टरडे वी हॅव सी सम कन्सेप्ट we see the some concept of this polar form sorry we see that special point on the curve what is the singular point what is the double point what is the node what is the curves what is the conjugate point or isolated point after that we have see that some special curve okay some standard curve so first of all we see the straight line so this is the straight line y is equal to mx plus c So this is a, your x plane and y plane. So we have see the some point on x axis, positive x axis. Then we see the some point on the y axis. Okay. So this is your tangent y is equal to mx. This is a tangent y is equal to minus mx. Then we have see that this is nothing but what x equal to minus a is a point x intercept with the negative x axis. This is also called as asymptote. Then next parallel to y axis, second asymptote. X equal to a, third asymptote y equal to minus b, and fourth asymptote y equal to plus b. Okay, so this is nothing but your concept already we are studying in the yesterday. And then after the straight line, we will see that the concept is circle. So this is the standard circle. Okay, center, circumference, chord, diameter, and chord. We will see some concept. Okay, so diameter is passing through origin, and chord is somewhere in we are joining. Without center, okay. So this is nothing but your point. Then after that, this is the equation of circle x square plus y square equal to r square.
स्टैंडर्ड सर्कल एक्स माइनस एच ब्रैकेट स्क्वायर प्लस वाई माइनस के ब्रैकेट स्क्वायर इक्वल टू आर स्क्वायर. वी डोंट नो वेयर द सर्कल इज प्रेजेंट, डिपेंड अपॉन द वैल्यू ऑफ एच एंड के. ओके, देन आफ्टर दैट इलिप्स, वी हैव सी द इक्वेशन ऑफ द इलिप्स. दिस इज नथिंग बट यूर जस्ट अ स्माइल, अ गुड स्माइल. इलिप्स इज नथिंग बट, ओके, दिस इज अ गुड स्माइल. ओके, सो द इक्वेशन ऑफ द इलिप्स इज एक्स स्क्वायर अपॉन ए स्क्वायर प्लस वाई स्क्वायर अपॉन बी स्क्वायर इज इक्वल टू वन. देन यू हैव सी दैट सम लेटेस्ट रेक्टम एंड ऑल दिस थिंग पैराबोला. Then parabola, we see that the four type of parabola. So we have see that four type of parabola is first positive y-axis. This is the, okay, so with that x is negative, negative, then y is, x is positive, then y is a positive, y is negative. This is the four type of parabola we have see. Okay, then we have see that the concept is hyperbola. Okay. Next concept is hyperbola. What is the equation of the hyperbola? Is equation of hyperbola is x square upon a square minus y square upon b square. Okay. So special point on the curve, some special point on the asymptote. Asymptote is two types, so parallel to x axis and parallel to y axis. So x equal to a, x equal to minus a, y equal to b, y equal to minus b. It's asymptote. So these are the some asymptote of this x axis. The rectangular hyperbola over and over again. Double point, hold double point on the curve. Just a revision, but two branches which pass through the point is called as double point. This is a double point. Okay. Then next node. We see the node. This is the node. Hey, doni tangent the same as still. Tangent same as still. Sir. आणि तो पॉइंट एकाच सॉरी कर एकाच पॉइंट मधून पास होत असेल त्याला नोड असे म्हणतात. ओके, एनीवे असे द कर्व्स. ओके, सो दिस इज टू टाइप ऑफ कर्व्स. फर्स्ट कर्व्स इज पा ए कॉमन व्हिच पास थ्रू द ओरिजिन, सेकंड इज टेंजेंट बाजूला कुठेतरी. ओके, सो दिस इज कर्व्स. सो दिस टाइप ऑफ पॉइंट ऑलरेडी वी हैव सी इन आवर अर्ली लेक्चर. ओके, की आतापर्यंत झालेलं आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम कोणाला? जॉब इज युअर, जॉब इज युअर, चॉइस इज युअर, वेदर आय टीच युजिंग पीपीटी और टीच युजिंग व्हाइट बोर्ड. चॉइस इज युअर. यस, व्हाइट बोर्ड. व्हाइट बोर्ड. ओके, रोल नंबर 34 सुयेश, रोल नंबर 34 आर यू देयर? हॅलो सर. हा, तुम्ही काल नव्हता प्रेझेंट नव्हता तुम्ही? हा सर, नव्हतो काल. हा नव्हतो सर. हा नव्हतो सर. नव्हतो म्हणून तुम्हाला विचारतो, तुम्ही नव्हता काल सर? काल जरा बाहेर गेलतो सर. बर बर बर, महत्वाचं काम असेल ना. ओके ओके, महत्वाचं काम असेल त्याच्यामुळे बाहेर गेलता. मग तिथेच थांबायचं ना, आज पण तिकडे जायचं ना. कशाला आला, झालं काम ते सगळं? झालं झालं सर. झालं ना. ओके ओके, त्याला रेग्युलर यायचं, थांबत जावा, बरं वाटतं आम्हाला. बर बर. झाले सगळे? ओके झाले सगळे? काय प्रॉब्लेम काय कोणाला काही? रोल नंबर 38, रोल नंबर 38. यस सर. हा तुम्ही नव्हता. हॅलो सर. मग काय आला आज तरी? आज तरी काय आला तुम्ही? झालं सगळे काम वगैरे झाले तुमचे म्हणून आला का? नाही सर. विचार करा काय करतोय आपण, काय केलं पाहिजे, विचार करा फक्त थोडस. सो वी सी दॅट द कन्सेप्ट, वी सी द कन्सेप्ट ऑफ द नेक्स्ट. सो वी सी दॅट important point on the curve tracing. Okay, Aditya, I will send that PPT. I will send that PPT. PDF form part of the better way. Okay. So, the point is, first, any curve we are draw, we are important point to the trace the curve. First is symmetry. Second is passing through origin or not. Third, tangent. Fourth, special point on the curve.
fifth asymptotes and sixth region of absence. Okay, sixth region of absence. This is 6 point we are seeing. This 6 point we are seeing. Now we are see that how many type of curve? Four type of curve. First is Cartesian curve. Second is polar curve. In terms of r is equal to a plus b cos theta or sin theta. Third is polar curve in terms of r is equal to a sin n theta or r square is equal to a sin n theta. And fourth is parametric curve. Fourth one is parametric curve. Now today we are going to discuss about this polar curve. Today we are going to discuss about this polar curve. So we just write on the topic curve given by polar coordinate. Curve given by polar coordinate. So write on the topic. Curve given by polar coordinates. Polar coordinate in terms of r is equal to a plus b cos theta or r is equal to a plus b sin theta. R is equal to a plus b cos theta or r is equal to a plus b sin theta. Provided there are three cases. One case is a equal to b. Second case is a greater than b. And third case a less than b. Okay. So we got the rule number first. So rule number first, kutla asel re? Rule number first, kutla asel? Hello? Rule number first, kutla asel? Yes, Suresh Kadam. Are you there, Suresh Kadam? Suresh Kadam, tumhi tithe ahat ka? Rule number 37. Me? Nahi. Tujhe nawra lega? Payment hai ka? मी नाही केलं काय ब्लू पण एक एक काम कर कशाला तू बुक नाही केलं कशाला घेतो ना नाही घेऊच नको ना मग थोडं घेऊच नको ना जर नसेल तर कशाला घेतो काय ते काम नव्हतं दुसरा ऍड्रेस भेटत असेल कोणाकडे कोणी तर कोणी मित्रांना टाकलं तर विचार राहून मध्ये सोडून नको घेऊ नको घेऊ काहीतरी वेगळं असायचं Yes, Suresh Kadam, are you there? Rule number 37. Arrive zala. Yes, what, other people, chala, chala bolayach nasel tyachi ichcha nasel bolayach. Other people, what is rule number first? Ka asel? Symmetry paije. Very good, Chaitrali. It is symmetry. So we go to the symmetry. What is rule first? Symmetry. So in polar curve, okay, just wait. For discussion, मी तुम्हाला काल काय कोण बद्दल काय डिस्कस केलं का रे कोण बद्दल काय डिस्कस केलं का हॅलो मी आधी ते डिस्कस करतो पा सो नॉर्मली इन नाईन्थ स्टँडर्ड वी आर सी वन कन्सेप्ट फॉर फाइंडिंग कोन व्हाट इज नीड इम्पॉर्टंट थिंग For finding cone, what is the need important thing? For finding a cone, what do you need? Yes. For finding cone, what do you need? Yes, Mitranno. For finding cone, what do you need? Hello. हा कोण आहे थीटा मग कोण काढण्यासाठी पहा कोण काढण्यासाठी तुमचा हा काय झाला बेस झाला तो फिक्स आहे त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात मग हा जो आहे
हा कोण तुमचा आसाम होतो बरोबर आहे असा जातो कोण मग हा ह्याला काय म्हणतात आणि हे जे मी मोबाईल करू त्याला काय म्हणतात यस यस मी काय बोलतो अलग लक्षात तुम्हाला नवीचा कन्सेप्ट शिकलाय बरं सोडून द्या नाही तुम्हाला सांगायची नसेल तर कशाला मी वेळ घालतो तुमच्या लक्षात दुसऱ्या डिव्हिजनचे बरे कोण म्हणजे अँगल म्हणताय का हा अँगलच कोण म्हणजे तुम्हाला हा वाटला ओके इंग्लिश मधला कोण वाटलाय का तुम्हाला सॉरी सॉरी वाटलाय का तुम्हाला अँगल 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 so we need to two tower time one is what initial arm and second is final terminal arm final arm initial arm is fixed so we are discussed from the initial line sorry initial arm la mi ka mantoy initial arm la mi ka mana initial line and terminal arm la ka manar mi terminal line so change ka honar tumcha terminal and this is what a positive x axis what is this direction what is this direction anti clockwise anti clockwise la positive hoto ani clockwise la negative hoto note this thing anti clockwise la positive hoto ani clockwise la negative hoto he tumhala kude tari gate la mcq madhe padel ani tya tikane upayoge padel so this angle is theta is equal to what zero now just we are movable so what is this angle theta equal to pi by 2 what is this angle we are move theta equal to pi then theta equal to 3π/2 continue what is this angle continue what is this angle 2π continue in this way okay 5π/2 continue in this way 6π/2 7 8 9 10 11 12 13 14 continue in this way something π/2 okay so this is the angle we are consider here okay now we see now we see the concept behind this the polar form so we just take the theory behind this curve given by polar coordinate curve given by polar coordinates okay R equal to a plus b sin theta or R equal to a plus b cos theta same concept we are see the concept here now just we have changed the name so here initial line is same kya tala mi origin manel tala kay manel origin manel ani ha jo ahe mhanje jar maza jar point asa asel maza point pa ha asa asel pa ha tumcha kay plane ahe barobar ahe त्या प्लेन वरती मी हा पॉइंट ठेवतो हा म्हणजे काय झाला वाय ऍक्सिस म्हणजे काय झाला थीटा इक्वल टू काय झाला π/2 बरोबर आहे थीटा इक्वल टू π/2 झाला म्हणजे हा काय झाला पोल झाला त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर आहे म्हणजे ह्याला पोल म्हणतात म्हणजे नाव चेंज काय झाला हा म्हणजे काय झाला इनिशियल लाईन आणि हा जो मी परपेंडिक्युलर टाकला त्याला काय म्हणला मी पोल म्हणजे हा पोल कसा दिसणार आहे हा पोल जर विचार केला तर तुम्हाला पोल असा दिसेल ओके दिस इज द पोल एम आय राईट हॅलो ओके अशा प्रकारे दिसेल दिस इज द पोल सो वी आर गिव द कन्सेप्ट वी जस्ट चेंज दिस फर्स्ट रूल सिमेट्री सो रूल नंबर फर्स्ट जस्ट राइट डाउन सिमेट्री सो थ्री टाइप ऑफ सिमेट्री हियर फर्स्ट ए त्यातला ए आकडा त्यातला ए आकडा If the equation to the curve remains unchanged by changing theta by minus theta hence it is symmetric
जर असं असेल इट इज सिमेट्रिक टू इनिशियल लाईन, इट इज सिमेट्रिक टू इनिशियल लाईन, प्रोबेबली कंटेन कॉस थीटा. जर कॉस थीटा जर कंटेन असेल तुमच्या इक्वेशन मध्ये तर ती सिमेट्री कुठे असती, इनिशियल लाईनला. जर आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, आर इक्वल टू ए प्लस बी, एक्झाम्पल आर इक्वल टू ए प्लस बी कॉस थीटा, ओके, व्हेन यू चेंज थीटा इक्वल टू मायनस थीटा वी गॉट आर इक्वल टू ए प्लस बी कॉस मायनस थीटा, बट वी नो दॅट, वी नो दॅट, बट वी नो दॅट कॉस ऑफ कॉस मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा, इक्वेशन रिमेन्स अनचेंज, इक्वेशन रिमेन्स अनचेंज. सो फॉर दॅट, for that, for that we say that this given equation, given equation is, given equation is symmetric, symmetry, symmetry, yes, ma asu munu shakto. The curve is, curve is symmetric, symmetric to initial line, okay, initial line, initial line म्हणजे जो बेस आहे त्या बेसला, पूर्ण पूर्ण बेसला, म्हणजे इथून कुठून स्टार्ट होतो, झिरो पासून स्टार्ट होतो तो पाय पर्यंत, हा पूर्ण बेसला तो सिमेट्री असेल, ओके. त्यातला बी पार्ट, आता बी पार्ट कुठला असेल रे, बी पार्ट कुठला असेल, हॅलो, बी पार्ट कुठला असेल, टू दी पोल ऑर ओरिजिन, टू दी पोल ऑर ओरिजिन. जर इफ द इक्वेशन, इफ द इक्वेशन ऑफ द कर्व, ऑफ द कर्व रिमेन अनचेंज, रिमेन अनचेंज, रिमेन अनचेंज, रिमेन अनचेंज, to the remains unchanged by changing, by changing r2 minus r, r2 minus r, the curve is symmetrical to the pole or origin. Manje yachat example kashe astil, example power of r, power of r is even, power of r is even, म्हणजे एक्झाम्पल असे असतील लाईक आर स्क्वेअर इज इक्वल टू ए कॉस थीटा ऑर आर स्क्वेअर इज इक्वल टू ए साईन थीटा, म्हणजे हा अशा प्रकारे ग्राफ असेल, म्हणजे हा अशा प्रकारे जे आपला डिस्कस झाला होता इन्फिनिटी, हा जो ग्राफ आहे पहा, इट इज सिमेट्रिक अबाउट, हा इनिशियल लाईन पण होतोय, पोल पण होतोय, आणि ओरिजिन पण होतोय, ओरिजिन म्हणजे तो सेंटर, ओरिजिन पण होतोय, आलं लक्षात. हॅलो, दिस इज सेकंड कन्सेप्ट ऑफ द सिमेट्री. देन थर्ड कन्सेप्ट, थर्ड सिमेट्री, ह्या तिन्हीपैकी एक सिमेट्री असेल, नोट दिस थिंग. इफ द इक्वेशन रिमेन्स अनचेंज, इफ द इक्वेशन रिमेन्स अनचेंज, in change by changing, by changing r2 minus r and theta to minus theta, pa doni change kele, r2 minus r pan put kela, theta to minus theta pan put kela, then, then curve is, curve symmetric to pole, टू थीटा इक्वल टू पाय बाय टू, टू थीटा इक्वल टू पाय बाय टू, और सेम सिमेट्री, सेम सिमेट्री, इक्वेशन रिमेन्स अनचेंज, इक्वेशन रिमेन्स अनचेंज, 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 इफ वी पुट थीटा इक्वल टू थीटा टू पाय मायनस थीटा, थीटा टू पाय मायनस थीटा, okay, so we say that it is symmetric about pi, theta equal to pi by 2,
म्हणजे मोस्टली एक्झाम्पल कसे असतील, मोस्टली एक्झाम्पल कसे असतील, कंटेन्स कंटेन्स साईन थिटा. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं गेलं तर आर इक्वल टू ए प्लस बी साईन थिटा. पहा आर इक्वल टू मायनस आर पुट करा अँड थिटा इक्वल टू मायनस साईन थिटा पुट करा. ओके मायनस बी साईन थिटा. सो यू जस्ट गॉट द इक्वेशन आर इक्वल टू ए प्लस बी साईन थिटा. मग आता तुम्ही म्हणता मायनस आणि इथला कुठला गेला ते तुम्हाला कळेल. ओके सो बेटर वी पुट दॅट थिटा टू पाय मायनस थिटा, दॅट इज बेटर वन. काय पुट करा, थिटा टू पाय मायनस थिटा, थिटा टू पाय मायनस थिटा पुट करा. वी गॉट दिस इम्प्लाइज आर इक्वल टू ए प्लस बी साईन थिटा. इक्वेशन रिमेन्स अनचेंज. सो इट इज सिमेट्रिक, थिटा इक्वल टू पाय बाय टू. सिमेट्रिक थिटा इक्वल टू पाय बाय टू. साईन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सिमेट्रिक अबाउट पोल किंवा थिटा इक्वल टू पाय बाय टू, आणि ज्या ठिकाणी कॉस असेल त्या ठिकाणी आपण काय म्हणणार, सिमेट्रिक अबाउट, सिमेट्रिक अबाउट इनिशियल लाईन. ओके कळालं, हॅलो, अरे समजलं का मित्रांनो, हॅलो यस सर. ओके व्हेरी गुड. ओके सो वी गो टू द नेक्स्ट पेज. पुढच्या पेज जाऊ का लिहायचं तुम्हाला? झालंय का, पुढे जाऊ का राहिलेलेच राहिले? ओके पोलर कर्व मेनली डिवाइडेड इन थ्री पार्ट. वन इज अ सिमेट्री, सेकंड इज अ टँजंट, अँड थर्ड इज अ वेदर द पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट, दॅट इज सेकंड वन अँड टँजंट, अँड थर्ड वन टेबल. ह्या तीन गोष्टीवरून तसं खूप आहे, पाच साईड साईड गोष्टी पाहणार नाही आपण.
अरे झाले का पुढे जाऊ का यस सर ओके सो वी गो टू द नेक्स्ट रूल नंबर सेकंड रूल सेकंड रूल सेकंड मध्ये परत पॉइंट आहे द पोल विल लाय दो पोल विल लाय ऑन द कर्व इफ फॉर सम वैल्यू ऑफ थीटा R become zero. So how we calculate for some value of theta R become zero? Better way we have put, okay? Better way put, find the equation of the tangent. Find the equation of tangent. Or tangent at the pole. Tangent at the pole. Pole. By substituting R equal to zero in the given equation. Equation gives tangent at the pole. Gives the tangent at the pole. So kasa kadla jata paha. Suppose R equal to 1 plus कॉस थीटा असेल आणि मला जर टँजेंट काढायचं होतं आर इक्वल टू काय पुट करणार झिरो सो दॅट इक्वल टू व्हॉट वन प्लस कॉस थीटा इज इक्वल टू झिरो दिस इम्प्लाइज कॉस थीटा इज इक्वल टू मायनस वन सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थीटा कॉस इनवर्स ऑफ मायनस वन सो व्हेन थीटा इज मायनस वन cos 0 1 minus 1 3 pi by 2 म्हणजे इथे 0 झाला pi by 2 झाला pi झाला 3 pi by 2 ला पण काय झाला तो 0 झाला परत तो 2 pi ला 1 3 pi by 5 pi by 2 ला 0 परत 3 pi ला minus 1 म्हणजे कुठली व्हॅल्यू येणार थीटा इक्वल टू pi three pi, 7 pi, in general, pi, 3 pi, odd pi la value ka jala tya, minus 1 jala hai. So we are see the tangent is, we just, a sarva common is na, pi, 3 pi, kiwa 5 pi, ekas line mudha na, so tangent is theta equal to pi. Tangent is theta equal to pi. Kali, tangent kashi kaadli? Hello? Yes, sir. Okay. This is rule number 2. Now we see the rule number 3. Rule 3. Find table for value of R for different value of theta. For different value of theta. Mostly we take the theta equal to 0, pi by 2, pi, 3 pi by 2, and we are just find the value of R. Okay. It is very useful in plotting a polar curve. Okay, then rule number 4. Rule 4. Find tan phi. Find tan phi is equal to r theta by dr. Upon rule 4 galnar ahe. Rule 5 topan galnar ahe polar curve. Find asymptote if any. Asymptotes if any
एंड रूल नंबर सिक्स टोकन घालणार आहे आपण रूल नंबर सिक्स पॉइंट रिजन ऑफ ऑब्सेन्स पॉइंट रिजन ऑफ ऑब्सेन्स का घालणार ते पण सांगतो मला आपण ऑफलाईन शिकणार नाही ऑनलाईन आहे आपलं आणि एमसीक्यू बेस आहे त्याच्यामुळे एवढं जे डिटेल जायची गरज नाही डिटेल कुठे जाणार आहे मी फक्त कार्टेशियन करलं जाणार आहे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहे असिम्प्टोट म्हणजे काय रिजन ऑप्शन म्हणजे काय हा टॅन फाय वगैरे त्या ठिकाणी सगळं डिटेलमध्ये जाणार आहे इथे जाणार नाहीये इथे फक्त रूल नंबर वन टू थ्री या तीनच रूल वरून आपण कर्व ट्रेस करणार आहे आलं लक्षात हॅलो यस ओके व्हेरी गुड हॅलो सर हा बोला हा सर टँजेंटचा अजून सांगतो का टँजेंट यस सर टँजेंट इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू पाय ते कसे आले ते ना हो सर ओके सांगतो त्याच्यामध्ये एक सिमेट्रीचा असा टर्म आहे सगळ्या लिहून झालंय का परत मी रिपीट करतो सगळ्या गोष्टी परत रिपीट करतो मी सगळ्या गोष्टी झालंय का सगळ्यांचं हॅलो यस सर कोणाचं राहिलंय का त्यांनी फक्त बोला कोणाचं राहिलंय का ओके तर पहा तुम्हाला काढायचं काय ट्रेसिंग ऑफ कर पोलार कर ओके आर इक्वल टू एफ ऑफ थीटा वी सी चेक द थ्री टाइप ऑफ थ्री कन्सेप्ट सिमेट्री पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट ओरिजिन ऑर नॉट टेंजेंट अँड थर्ड वन इज स्टेबल सो फर्स्ट वी सी द सिमेट्री सो व्हाट इज सिमेट्री फर्स्ट थ्री पॉइंट व्हाट इज द फर्स्ट पॉइंट अबाउट द इनिशियल लाईन अबाउट द इनिशियल लाईन इनिशियल लाईनला आपण या पोलर फॉर्म मध्ये काय म्हणतो एक्स एन थीटा कारण की आपलं इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट झालं आर एन थीटा मध्ये बरोबर आहे हॅलो अरे बरोबर आहे का तुमचं इक्वेशन असं आहे तुमचं इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट झालं हे आर अँड थीटा मध्ये थीटा काय झाला झिरो झाला हे थीटा काय झाला पाय बाय टू झाला कंटिन्यू थीटा काय झाला इथे पाय झाला हे थीटा काय झाला थ्री पाय बाय टू
ओके सो दिस इज कॉल्ड एज इनिशियल लाइन ही पूर्ण वाटलंस त्याला मी दुसरा कलर देतो अंधा सुंदर हा इनिशियल लाइन आहे हा डार्क करतो मी ही काय झाली तुमची हे इनिशियल लाइन बरोबर आहे आणि हा काय झाला तुमचा पोल झाला थीटा इक्वल टू पाई बाय 2 त्याला म्हणतो पोल आणि हा काय झाला तुमचा ओरिजिन झाला ओके सो फर्स्ट कॉस असेल तर तुमचं इट इज सिमेट्रिक अबाउट व्हाट इनिशियल लाइन रिप्लेस थीटा बाय माइनस थीटा जर इक्वेशन रिमेन्स अनचेंज असेल तर इट इज सिमेट्रिक अबाउट इनिशियल लाइन सेकंड सिमेट्री अबाउट द लाइन पाय बाय 2 अबाउट द लाइन इक्वेशन असतं लक्षात व्हेन रिप्लेस थीटा इक्वल टू पाय माइनस थीटा देन थर्ड इट इज जर ते कर्व कंटेन साइन थीटा असेल थर्ड अबाउट द पोल म्हणजे ओरिजिन तर रिप्लेस आर बाय मायनस आर अँड थीटा बाय मायनस थीटा रिप्लेस आर बाय मायनस आर अँड थीटा बाय मायनस थीटा इक्वेशन रिमेन्स अनचेंज आता ही जी गोष्ट आहे पा बघा ही जी गोष्ट आहे रिप्लेस आर बाय आर मायनस थीटा बाय मायनस थीटा ही जी गोष्ट आहे थर्ड जो पॉईंट आहे पा आता थर्ड पॉईंटला मी थोडंसं आणखी एक्सप्लेन करतो थर्ड पॉईंट जो आहे त्या ठिकाणी आर स्क्वेअर ए कॉस टू थीटा इज इक्वल टू 4 आता हा जो आहे हा काय पोलला पण सिमेट्री आहे इनिशियल लाईनला पण सिमेट्री आहे आणि थीटा इक्वल टू पाय बाय 2 ला पण सिमेट्री बरोबर आहे पोलला पण सिमेट्री आहे थीटा इक्वल टू पाय बाय 2 ला पण सिमेट्री आहे म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तिन्ही पण आहे ऑल द अबो तो डिपेंड अपॉन द सिमेट्री इवन पॉवर पण आहे थीटा इक्वल टू मायनस थीटा रिप्लेस केला तर इनिशियल लाईनला पण सिमेट्री होते बरोबर आहे आणि जर चेंज केला तर तुमचं इक्वेशन चेंज होत नाही रिमेन्स सेम होत आहे ओके सो इट इज सिमेट्रिक अबाउट ऑल द ज्यावेळेस एमसीक्यू घेईल तेव्हा आणखीन क्लिअर करेल सिमेट्रीचा पॉईंट प्रत्येकाला कळालं हॅलो यस सर ओके सिमेट्रीचा पॉईंट प्रत्येकाला कळाला वी गो टू द नेक्स्ट पॉईंट व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट इज पोल मीन्स टू फाइंड अ टँजेंट पुट आर इक्वल टू 0 फॉर द गिवन इक्वेशन वी गॉट सम पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ थीटा दॅट गिव्ह द टँजेंट पहा आता त्यासाठी एक इक्वेशन घेऊ आपण इक्वेशन घेऊ आपण पहिले इक्वेशन घेऊ आपण सपोज आर इज इक्वल टू ए कॉस थीटा आर इक्वल टू ए कॉस थीटा जर मी आर इक्वल टू 0 टाकला तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए कॉस थीटा इज 0 सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इज 0 सो व्हेन द व्हॅल्यू ऑफ थीटा इज 0 इज कॉस इनवर्स ऑफ 0 सो कॉस इनवर्स ऑफ 0 कधी येतो कॉस इनवर्स ऑफ 0 कॉस कधी 0 येतो कॉस कधी 0 येतो 0 पाहिला पाय बाय 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 7 पाय बाय 2 बरोबर आहे का यस कॉस 0 कधी येतो ते विचारलंय तुम्हाला मी आ लक्षात मग तुमचा टँजेंट काय झाला या पॉइंट साठी तुमचा टँजेंट काय झाला थीटा इक्वल टू पाय बाय 2 आ लक्षात हॅलो थीटा इक्वल टू पाय बाय 2 घ्या किंवा 3 पाय बाय 2 घ्या म्हणजे जो पॉइंट आहे पा जो पॉइंट आहे कुठला रे हा जो पॉइंट आहे पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 हा पूर्ण काय झाला तुमचा टँजेंट झाला आ लक्षात हॅलो आदित्य यस सर आता पुढचा पॉइंट घेऊ सपोज आर इक्वल टू ए साईन थीटा घेऊ आर इक्वल टू ए साईन थीटा सो 0 टाकला ए साईन थीटा सो साईन थीटा इज इक्वल टू 0 सो व्हेन थीटा इज इक्वल टू 0 साईन वर्स ऑफ 0 व्हेन साईन इज 0 0 पाय 2 पाय 3 पाय सॉरी 2 पाय कंटिन्यू दिस वे म्हणजे ही जी इनिशियल लाईन झाली बरोबर ना हा झाला तुमचा टँजेंट मग टँजेंट काय झाला टँजेंट इज थीटा इक्वल टू 0 पाय समथिंग क्लियर झालं म्हणजे हा इनिशियल लाईन आहे पूर्ण ही स्वतःच काय झाली एक प्रकारची टँजेंट झाली आलं लक्षात हॅलो यस सर आता पुढचं एक्झाम्पल काय करतो त्याला मी आर इक्वल टू 1 प्लस साईन थीटा सो व्हॉट व्हॅल्यू ऑफ 1 प्लस साईन थीटा इज इक्वल टू 0 साईन थीटा इज इक्वल टू मायनस 1 सो थीटा इज इक्वल टू साईन वर्स ऑफ मायनस 1 सो व्हेन द अँगल इज मायनस 1 साईनचा पाय बाय 2 3 पाय बाय 2 जो नॉर्मल आहे साईन 1 कधी असतो ते चेक करा साईन 1 कधी असतो पाय बाय 2 ला त्याचा एक्झॅक्टली म्हणजे त्याचा एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे कुठला इथे 3 पाय बाय 2 पण एक रोटेशन झाल्यानंतर इथे 3 पाय बाय 2 होतो मग परत किती 4 5 6 7 म्हणजे कुठला 7 पाय बाय 2 चारचा गॅप परत 11 पाय बाय 2 कंटिन्यू दिस वे म्हणजे तुमचा टँजेंट काय झाला ओकेसाठी टँजेंट काय झाला 3 पाय बाय 2 आ लक्षात आलं का हॅलो यस सर यस सर युवराज बरा का हा बरा आहे सर हा ओके कुठलं तरी काहीतरी पाय हाताचं काहीतरी झालं ना वाटतं हा यस सर ओके पुढे काय आर इक्वल टू 1 प्लस कॉस थीटा आधी आर इक्वल टू 0 पुट केला सो 1 प्लस कॉस थीटा सो व्हेन थीटा इज मायनस 1 व्हेन थीटा इज मायनस 1 सो कॉस 0 इज 1 कॉस पाय इज 1 सॉरी कॉस 0 इज 1 कॉस पाय इज मायनस 1 म्हणजे काय पाय
थ्री पाय म्हणजे ह्या ठिकाणी जेवढं काय आहे त्या ठिकाणी कॉस काय असतो मायनस वन असतो म्हणजे काय पाय थ्री पाय फाईव्ह पाय कंटिन्युअस म्हणजे टेंजेंट काय झाला पाय झाला त्याचा टेंजेंट काय झाला पाय झाला आलं लक्षात हॅलो येस ओके सिमेट्री आणि पोल किंवा टेंजेंट हा कन्सेप्ट का आला का सिमेट्री कन्सेप्ट का आला का 10 मिनिटांनी करतो सिमेट्री आणि पोल हा कन्सेप्ट का आला का सगळ्यांना येस सर ओके व्हेरी गुड देन नेक्स्ट इज वेअर इज नेक्स्ट नेक्स्ट कन्सेप्ट इज अ टेबल गो टू द टेबल टेबल पाहता टेबलमध्ये पाच चार व्हॅल्यू काढतात मोस्टली चार व्हॅल्यू कुठल्या आपल्या ज्या आता काढल्या कुठल्या रे कुठला आहे पेन घेऊन मला पीपीटीला पेन जरा इकडे वेगळा घ्यावा लागतो हा जो कर्व आहे पहिला थीटा इक्वल टू काय झिरो नंतर थीटा इक्वल टू काय पाय बाय टू नंतर थीटा इक्वल टू काय पाय नंतर थीटा इक्वल टू काय थ्री पाय बाय टू बरोबर आहे थीटा इक्वल टू झिरो पाय बाय टू पाय थ्री पाय बाय टू हा कम्प्लीट एक रोटेशन केल्यानंतर तिथे काय होणार टू पाय येणार आहे पण टू पाय आणि थीटा इक्वल टू झिरो सेम व्हॅल्यू ना मग एक तर टू पाय घ्या किंवा थीटा इक्वल टू झिरो घ्या सो वी कॉल द टेबल टेबल इज पा सो वी कॉल द थीटा आर अँड डीटा बाय डी आर तर डीटा बाय डी आर आपण या ठिकाणी कट करणार आहे या ठिकाणी कट करणार आहे मी घेणार नाही येते ओके वी कॉल द सम व्हॅल्यू ऑफ थीटा मग मी तुम्हाला काय बोललोय काय बोललोय एक तर ही व्हॅल्यू घ्या किंवा ही व्हॅल्यू घ्या दोन्ही ऍट टाइम घेऊ नका कारण की सपोज ह्या दोन्हीची व्हॅल्यू काय असतील सेम सपोज मी आर इक्वल टू वन प्लस कॉस थीटा घेतला तर थीटा इक्वल टू झिरो टाकला तर आरची व्हॅल्यू काय रे आरची व्हॅल्यू काय थीटा इक्वल टू झिरो टाकला आरची व्हॅल्यू काय टू थीटा इक्वल टू पाय टाकला तर आरची व्हॅल्यू काय वन थीटा इक्वल टू पाय टाकला आरची व्हॅल्यू काय झिरो थीटा इक्वल टू थ्री पाय वर टाकला आरची व्हॅल्यू काय वन आणि थीटा इक्वल टू पाय टाकला आरची व्हॅल्यू काय टू पाय म्हणजे हे दोन व्हॅल्यू सेम आहेत बरोबर आहे म्हणजे एक ही व्हॅल्यू नाही घ्यायची मग ह्या चारच व्हॅल्यू काढायच्या आता हे कसं कॅल्क्युलेट केलं सांगतो हे कसं कॅल्क्युलेट केलं सांगतो वी जस्ट पुट द थीटा इक्वल टू झिरो हा हॅलो काय युटी टू मी तुम्हाला सेंड केले की पाठवलं लेक्चर झालं परत पाठवतो म्हणून आलं पाठवलं मी परत पाठवतो वाटतं सर आम्ही लेक्चर नंतर परत सेट करतो थीटा इक्वल टू झिरो तिथं पुट केला थीटा इक्वल टू झिरो पुट केला कॉस झिरो किती वन झाला वन प्लस वन टू झाला थीटा इक्वल टू पायवर टाकला कॉस पायवर किती झाला झिरो झाला कॉस पायवर टू झिरो सो वन प्लस झिरो सो कॉट आर इक्वल टू इन दिस वी फाइंड द व्हॅल्यू क्लिअर हॅलो वी जस्ट पुट द फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस फोर व्हॅल्यू थ्री फोर व्हॅल्यू पुढे कॅल्क्युलेट करायचं नाहीये ओके दिस इज अ टेबल पहिला पॉईंट कुठला आहे पहिला पॉईंट कुठला आहे सिमेट्री दुसरा पॉइंट कुठला आहे दुसरा पॉइंट कुठला आहे दुसरा पॉइंट कुठला आहे पोल टँजेंट पोल पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट आणि तिसरा पॉइंट कुठला टेबल हे तीनच गोष्टीवरून तुमचा कर काढायचा तीनच गोष्टीवरून कर काढलाय पा कर अशा प्रकारे मला चांगला आलाय कर पा कर तुमचा असा मूव्ह होणार मोस्टली पा अशा प्रकारे तुमचा कर जाणार ह्याला फक्त मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जोडणार आहे हा तुमचा फक्त चेंज होणार आहे दिस इज अ कॉल्ड ऍज पोलार कर यालाच मी काय म्हणणार कार्डर्ड कर किंवा हार्ड शेप कर कार्डर्ड कर किंवा हार्ड शेप कर आलं लक्षात हॅलो ओके सो दिस इज नथिंग बट थेरी बिहाइंड दिस सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस थेरी हॅलो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस थेरी यस सर ओके टुमॉरो वी सी द एक्झाम्पल ऑन दिस पोलार कर ऍक्च्युली दररोज आपल्याला 2 तास लेक्चर पाहिजे जर कर ट्रेसिंग कंटिन्यू 2 लेक्चर पाहिजे किंवा 1 लेक्चर असेल तर त्यात थेरी तरी एक्सप्लेन होती ना आता थेरीवरून तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन केलं असं लगेच तुम्हाला क्लिअर झालं असतं आणखीन हा कन्सेप्ट पूर्ण डोक्यामध्ये बसला असता तर उद्या जे काय टायमिंगला लेक्चर त्या टायमिंगला प्रेझेंट थांबा नाही तर काय आता मी बोलत नाही पुढे काय का कुठेतरी वाचले घेताना कुठेतरी गोंधळ बरा होता असं नको व्हायला ओके सो वी सी द थेरी बिहाइंड दिस पोलार कर सी द थेरी बिहाइंड दिस पोलार कर ओके सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस थेरी ऑफ दिस पोलार कर जस्ट फ्रॉम टुमॉरो वी जस्ट रीड द ऑल द कन्सेप्ट ऑफ द all the concept of this curve
भरपाट होता ऑल द कन्सेप्ट ऑफ दिस पोलर कर्व उद्या त्यांना वाचूया म्हणजे आपण आणखी क्लिअर होईल सो वी स्टॉप हियर ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस थिअरी बिहाइंड दिस पोलर कर्व Yes, sir. So we stop here. Yes, sir.